नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश साळवे, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग, रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, डिस्ट्रिक्ट अहमदनगर, संलग्नित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या अंतर्गत भूगोल अभ्यास मंडळाने SYBA प्रात्यक्षिक भूगोलासाठी जो काही अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्याच्या अंतर्गत आपण अगोदर काही व्हिडिओ बघितलेले असतील. आता आज आपण बघणार आहोत की साधे रेषा प्रमाण किंवा त्याला आपण साधी प्रमाण पट्टी पट्टी असे म्हणतो. सिंपल लाईनला तर याचं आपण उदाहरण बघणार आहोत. अगोदर आपण व्हिडिओमध्ये बघितलं की शब्द प्रमाणाचे संख्या प्रमाणात रूपांतर करणे आणि संख्या प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर करणे. तर आपण पुन्हा एक उदाहरण घेऊया आणि त्याचं शब्द प्रमाणात रूपांतर करून मग आपण हे करूया, साधी प्रमाणपट्टी काढूया. ओके, तर पहिल्यांदा मी आता इथे एकास दोनला, आपण आता हे उदाहरण जे आहे ते उदाहरण मेट्रिक मापन पद्धतीने सोडवणार आहोत. ओके, मेट्रिक मापन पद्धतीचा आपण वापर करणार आहोत. आता आपल्याला शक्यतो तुम्हाला उदाहरण जे आहे ते डायरेक्ट 1 सेंटीमीटरला 2 किलोमीटर, 1 सेंटीमीटरला 4 किलोमीटर दिले जातील, परंतु आपण प्रॅक्टिस म्हणून हे बघणार आहोत की एकास दोनला, बरोबर. मग एकास दोनला जर असेल तर आपल्याला साधी प्रमाणपट्टी काढायची आहे किंवा साधं रेषा प्रमाण काढायचं आहे. त्याच्यासाठी आपणाला याचं शब्द प्रमाणात रूपांतर करून घ्यावं लागेल. मग आता मेट्रिक मापन पद्धतीमध्ये आपण शब्द प्रमाणात रूपांतर करत असताना काय करतो, तर सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर हे परिमाण वापरतो, बरोबर. मग आता आपण याचं शब्दामध्ये रूपांतर करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे किंवा मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. मी आता इथे हे करतो, मग आता इथे 1 सेंटीमीटरला 2 सेंटीमीटर, बरोबर. मग आता ही संख्या जी आहे ती संख्या आपणाला बघायचं पहिल्यांदा किलोमीटर मध्ये रूपांतर होत का, किलोमीटर मध्ये नाही झाले तर मग आपल्याला मीटर मध्ये करावं लागेल. मग आता आपण किलोमीटर मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करूया. मग 1 किलोमीटर बरोबर किती, तर 1 लाख सेंटीमीटर. मग आता 1 लाख सेंटीमीटर पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे, तर मोठी आहे. मग मोठी असल्यामुळं आपणाला काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपणाला किलोमीटर मध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. मग 1 किलोमीटर बरोबर किती, तर 1 लाख सेंटीमीटर. 1 लाख सेंटीमीटर. मग आपल्याला या ठिकाणी उदाहरण घ्यायचं, 1 सेंटीमीटरला 2 लाख भागिले 1 लाख, आता हे उदाहरण कशात आलं, आता हे कशामध्ये कन्वर्ट झालं, तर किलोमीटर मध्ये, बरोबर. मग आता किलोमीटर मध्ये झालं म्हटल्यानंतर आपल्याला इथे 1 सेंटीमीटरला
ला हा शून्य गेला हा गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला मग आता काय झालं 2/1 कुठल्याही संख्येला 1/1 असेल तर फक्त अंशस्थानाची संख्या घेतली जाते म्हणजे 2 किलोमीटर हे आपलं शब्द प्रमाण झालं ज्या वेळेला शब्द प्रमाण असेल त्याच वेळेला आपल्याला काय करता येतं रेषा साधी रेषा प्रमाणपट्टी जी किती प्रमाणपट्टी काढता येते मग आता आपणाला प्रमाणपट्टी काढायची म्हटल्यानंतर आपल्याला 6 मुद्दे या ठिकाणी आवश्यक आहे पहिला जो काही मुद्दा जो आहे तो प्रमाणपट्टीची एकूण लांबी एक आपल्याला एकूण 6 मुद्दे बघायचे इकडे येतो एक प्रमाण पट्टीची एकूण लांबी दुसरा जो मुद्दा जो आहे आपला की प्रमाण पट्टीवरील एकूण अंतर प्रमाण पट्टी वरील एकूण अंतर तिसरा मुद्दा आपला आहे की प्रमाण पट्टीचे एकूण विभाग आपण किती करणार आहोत तर प्रमाण पट्टीचे प्रमुख विभाग इथे प्रमाण पट्टीचे प्रमुख विभाग आता प्रमाण पट्टीचे किती विभाग पाडणार आहोत ते त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रमाण पट्टीवरील प्रमुख विभागाचं म्हणजे प्रत्येक विभागाचे मूल्य प्रत्येक विभागाचे मूल्य ओके तर हे प्रत्येक विभागाचं मूल्य झालं सॉरी प्रमुख विभाग झाले पाचवा जो मुद्दा जो आहे तो आपण बघणार आहोत की उपविभाग म्हणजे आपण जे काही पाडलेले त्याचे उपविभाग किती तर त्याला आपण नाव देणार आहोत की प्रमाणपट्टीवरील उपविभाग आणि आपल्याला 6वा मुद्दा जो आहे प्रत्येक उपविभागाचे मूल्य प्रत्येक उपविभागाचे मूल्य ठीक आहे तर आपल्याला 6 भाग या ठिकाणी बघायचे आहे काय केलं आपण पुन्हा परत सांगतो की आपल्याला साधी रेषा प्रमाण किंवा साधी प्रमाण पट्टी काढायची आहे मग साधी प्रमाण पट्टी जर काढायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण पाहिजे उदाहरण आपण काय घेतलं होतं तर अंक प्रमाणातलं घेतलं होतं अंक प्रमाणातलं उदाहरण घेतल्यानंतर आपण त्याचं कन्वर्जन रूपांतर जे आहे ते रूपांतर कशात केलं तर 1 सेंटीमीटर बरोबर 2 किलोमीटर म्हणजे त्याचं आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये हे बघितलेलं होतं कसं केलं ते जर समजलं नसेल तर मला परत विचारा ओके म्हणजे आपण या ठिकाणी 1 सेंटीमीटर घेतलं इकडे 200,000 सेंटीमीटर घेतलं मग याचं किलोमीटर मध्ये कन्वर्जन केलं तर ते आपल्याला काय मिळालं शब्द प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 2 किलोमीटर
मात आपल्याला प्रमाणपट्टी ठरवायची आहे, प्रमाणपट्टी करायची आहे. तर आपल्याला अगोदर जसं एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर आपल्याला त्याच्या अगोदर काय करावं लागतं, त्याचं स्ट्रक्चर काय असेल ते स्ट्रक्चर आपल्याला निर्माण करावं लागतं. आणि मग त्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला वर बिल्डिंग जी काय ती बिल्डिंग बांधावी लागते, किंवा जे काही घर असेल काय असेल ते आपल्याला करावं लागतं. तसं हे एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरच्या आधारे आपणाला पुढे प्रमाणपट्टी तयार करायची आहे. ती प्रमाणपट्टी तर त्याच्यामध्ये पहिलं जे काय आहे काय होतं, तर प्रमाणपट्टीची एकूण लांबी. आता एकूण लांबी किती आहे, तर आपल्याला इथे प्रमाणपट्टी साधारणपणे आपण मागच्या एका तासाला बघितलेलं होतं की साधारणपणे मेट्रिक मापन पद्धतीमध्ये आपण 10 ते 12 सेंटीमीटर ही प्रमाणपट्टी येतो, कारण आपल्या कागदाला त्या ठिकाणी ती सुटेबल आहे. तसं हे नाही आहे कुठे, परंतु आपल्या कागदावर ती का प्रमाणपट्टी जी आहे ती प्रमाणपट्टी सुटेबल यावी म्हणून आपण काय करतो, तर त्याचं प्रमाण ठरवून घेतलेलं आहे. मग आपण प्रमाणपट्टीची लांबी किती ठरवूया, 10 सेंटीमीटर. ओके, तर 10 सेंटीमीटर. मग जर आपण प्रमाणपट्टीची लांबी 10 सेंटीमीटर जर ठेवली, तर आपलं प्रमाण काय आहे, 1 सेंटीमीटरला 2 किलोमीटर. मग 10 सेंटीमीटर वर किती झाले, तर 20 किलोमीटर. 20 किलोमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरला जर 2 असेल, म्हणजे 1 सेंटीमीटरला 2 किलोमीटर असेल, तर 10 सेंटीमीटरला किती. मग आपण काय केलं, तर या ठिकाणी हे 10 वर घेतले, खाली 1 घेतला, हा वरचा 1 खाली घेतला, गुणिले 2 आणि भागिले 1, बरोबर किती आहे, 20/1, म्हणजे त्या ठिकाणी 20 किलोमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटरला जर 2 किलोमीटर असेल, तर 10 सेंटीमीटरला 20 किलोमीटर हे प्रमाण झालं. आता 20 किलोमीटर म्हटल्यानंतर आपणाला पुढचं जे काही हे आहे प्रमाणपट्टीचे एक प्रमुख विभाग. आता याचे प्रमुख विभाग आपल्याला समान भाग पाडायचे आहेत. मग समान भाग पाडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर याचे 5 भाग करू शकतात समान, 10 करू शकते. त्याच्यानंतर म्हणजे समान भाग पाडायचे, सगळ्याचे समान समान भाग पाडायचे, 10 करू शकतील, 5 पण करू शकतील, म्हणजे 4 5 20, 4 पण करू शकतात, 5 5 चे त्या ठिकाणी भाग करू शकतील. नंतर या ठिकाणी आपण 5 भाग पाडूया, 5 भाग केले. समजा इथे मी या ठिकाणी 5 भाग केले, ह्या 20 किलोमीटरचे आपण 5 तुकडे केले किंवा 5 विभागामध्ये त्याचं विभाजन केलं, तर प्रत्येक विभागाचं मूल्य किती येईल, 4 किलोमीटर. म्हणजे 4 5 20 ठीक आहे, म्हणजे 4 किलोमीटरचे आपण 5 तुकडे केले, 5 5 5 तुकडे केले आपण 4 4 किलोमीटरचे, तर ते 20 किलोमीटर झाले. मग आता इथे प्रमाणपट्टीवरील उपविभागात उपविभाग, आता याचे पुन्हा आपल्याला समान भाग करायचे आहेत, तर 4 चे 4 चे समान भाग किती होतील, तर 4 चे समान भाग 4 किंवा 2 होतील, बरोबर. म्हणजे एक तर 4 होतील किंवा 2 होतील, आपण सुरुवातीला 2च भाग करूया, ठीक आहे. 2 म्हणजे प्रमाणपट्टीवरील उपविभाग 2. आता प्रत्येक उपविभागाचं मूल्य, मग आता 4 किलोमीटरचे आपण 2 भाग जर केले, तर प्रत्येक उपविभागाचं मूल्य किती, 2 किलोमीटर, बरोबर आहे, 2 किलोमीटर हे त्याचं हे. हा, आता हे आपला ढाचा तयार झालेला आहे. मग आता याच्या आधारे आपणाला प्रमाणपट्टी तयार करायची आहे. ओके,
आता प्रमाण प्रति आपण तयार करूया. आता प्रमाण पट्टीचं एकूण लांबी किती आहे 10 सेंटीमीटर. मी आता अंदाजे घेतो, तुम्ही अंदाजे घ्यायचे नाही, तुम्ही प्रमाण पट्टीचा वापर करायचा स्केल. ओके, आता ही माझी 10 सेंटीमीटर लांबीची रेषा काढलेली आहे, बरोबर. आता काय करायचं, आपल्याला विभाग करायचे आहे, त्यामुळे अगोदर आपण विभाग पाडून घेऊया. किती भाग पाडायचे आहेत आपल्याला, 5 भाग पाडायचे. मग आपण काय करणार आहोत, जे काही आपल्याकडे कोण मापक आहे, कोण मापक याच्यावर ठेवा, ए बिंदूवर ठेवा. आणि ए बिंदूवर ठेवल्यानंतर आपण काय करूया, तुम्ही किती अंशाचा कोन घेऊ शकता, परंतु आपण काय करूया आता या ठिकाणी एक 40 अंशाचा कोन घेऊया. इथे बघा कुठे घेतला, ह्या पॉइंटवरून आपण या ठिकाणी 40 अंशाचा मी कोन केला. इथे या रेषेवर तुम्ही 10 सेंटीमीटर लांबीची रेषा काढली, या पॉइंटवर मी या ठिकाणी किती अंशाचा कोन केला, कोन मापकाच्या सहाय्याने, ते 40 अंशाचा. तसंच मी काय करणार आता, या टोकावर खालच्या बाजूने इथे पुन्हा 40 अंशाचा कोन करणार आहे. ओके, हा 40 अंशाचा कोन मी या ठिकाणी केलेला आहे. आता मी काय करणार, ही किती काय रेषा जी आहे ती रेषा मी या ठिकाणी जोडून घेणार. अस्पष्ट जोडायचे फार ती ही करायची नाही, कारण आपल्याला मूळ फिगर आपली ही आहे, हे नाही, त्यामुळं अस्पष्ट त्या ठिकाणी रेषा मारायची आहे. आता या ठिकाणी खालच्या बाजूला आपण एक कोन घेतलाय, वरच्या बाजूला एक कोन झालेला आहे, किती समान भाग पाडायचे आहे, तर समान भाग आपल्याला किती या ठिकाणी 5 पाडायचे. मग आता कंपास घ्यायचे आणि त्याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये थोडस अंतर घ्यायचं. तुम्ही पट्टीच्या सहाय्याने सुद्धा याच्यावर 5 भाग पाडू शकता किंवा याच्या सहाय्याने. मी आता याच्यामध्ये ठराविक अंतर घेतलंय, एवढा एक अंतर घेतलंय आणि काय केलं, 5 खुणा केल्या, 1, 2, 3, 4 आणि 5. सेम त्या पद्धतीने इकडनं मी 1, 2, 3, 4 आणि 5 मोजून घ्या. पुन्हा परत म्हणजे कसं आहे, 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 हे झालं. आता इथे मी काय करणार, 0, 1, 2, 3, 4 आणि 5 तुम्हाला अंक कदाचित दिसतील न दिसतील पण सांगतो मी. आता इथे 1, 2, 3, 4, 5 क्लिअर, इकडे काय करा, 5, 4, 3, 2, 1, 0 उलटले. आता आपल्याला 5 भाग करायचे म्हटल्यानंतर रेषेचे समान भाग करायचे आहेत, काय करायचं, 5 ला 5 सोडून द्यायचं. पहिली संख्या इकडची, पहिली संख्या इकडची, शेवटची संख्या सोडून द्यायची, ही पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या सोडून द्यायची. मग आता मधल्या ज्या काही संख्या ज्या आहेत, मधल्या कोणत्या राहिल्या, 1, 2, 3, 4
पहिली आणि शेवटची संख्या सोडून दिली, इथे पहिली आणि शेवटची संख्या आपण सोडून दिली, मधल्या संख्या ज्या राहिल्या त्या एकमेकाला जोडायच्या. मग आता इथे चार राहिल्या, इथे चार राहिल्या, इथे चार, इथे चार, आणि आपण ही संख्या इथे जोडली. ठीक आहे, मी इथे हे केलं. नंतर मी इथे एक, इथे एक आणि इथे एक संख्या जोडली. त्यानंतर इथे दोन घेतला, हा दोन घेतला, हा दोन घेतला, हा दोन घेतला आणि हा दोन घेतला. ओके, त्यानंतर इथे हा एक आणि हा एक, खालचा एक, हा एक आणि हा इथे एक. ओके, आता आपलं काम झालेलं आहे. काय झालं बघा, मुला एक दोन तीन चार पाच, पाच विभाग आपले पडलेले आहे, रेषेचे समान भाग पाच पडलेले आहे. मग आपण काय करायचं, आता याला जाळी द्यायची. ठीक आहे, मी आता याला जाळी देतो. साधारणपणे वर 3 मिलीमीटर आणि खाली 3 मिलीमीटर, फार जाड काढायचं नाही. वर 3 मिलीमीटर जाडी द्यायची आणि खालच्या बाजूला तेवढीच जाडी द्यायची. आता इथे बरोबर काटकोनामध्ये जोडून घ्या. इथे बरोबर पॉइंट लोकेट करायचे, ते रेषा बरोबर याच्यात छेदली आहे, तिथे त्या काटकोनामध्ये करून घ्या. झाले पाच भाग झाले आपले. मग आता आपणाला अजून काय करावं लागणार आहे, पुढचं हे आता प्रत्येक विभागाचं मूल्य किती आलं. आता इथे 0 घ्यायचं आहे, 0, 4, 8, 12 आणि 16 किलोमीटर. आता तुम्ही म्हणाल की इथे 20 किलोमीटर आहे, इथे तर 16 किलोमीटर आले, पण आपण 4 किलोमीटर इकडे उपविभागासाठी वापरणार आहोत, म्हणजे या ठिकाणी 4 किलोमीटर ते कशासाठी वापरणार आहोत, उपविभागासाठी वापरणार आहोत. याचे आपल्याला पुन्हा दोन भाग करायचे म्हटल्यानंतर आपण एक तर ह्या कोणावर तुम्ही हे करू शकता किंवा परत नवीन कोण तयार करू शकता. आता मी सपोज इथे नवीन एक कोण घेतला, आपले प्रमाण जे आहे ते मधल्या त्याच्यावर रेषेवर आहे, बरोबर, मधल्या रेषेवर आहे. म्हणून मी काय केलं, आता सपोज इथे 90 अंशाचा कोण केला आणि इकडे पण मी काय केलं, त्या मधल्या रेषेवर इथे ठेवलं आणि 90 अंशाचा कोण केला. हा कोण केल्यानंतर मी काय केलं, ही रेषा मधल्या याच्यापासून आणि इथे किती भाग पाडायचे आहे आपल्याला, तर दोन भाग पाडायचे आहे, दोन भाग पाडायचे. किती आपण म्हटलंय, दोन. मग दोन भाग म्हटल्यानंतर मी काय केलं, एक एवढं डिस्टन्स घेतलं मधल्या रेषेवर, घेतलं मधली रेषा जी आहे ते मधल्या रेषेवर घेतलं आणि इथे इथे एक भाग केला, एक आणि दोन. तसंच मी मधल्या रेषेवरून खालच्या रेषेला सुद्धा एक आणि दोन हे दोन भाग केले. ठीक आहे, मग आता आपण त्याला नंबर देऊन घेऊ, एक आणि दोन. आता इथे
काय आ 0 हा 0 झाला हा 0 येईल या ठिकाणी काय येईल आता 2 आणि 1 आणि हा 0 ओके ही मध्ये 2 ही मग आता आपल्याला हा 1 आणि हा 1 फक्त जोडायचा आहे मी काय करतो आता हा 1 आणि हा 1 आपल्याला जोडायचा आहे इथे जोडला गेला ठीक आहे मग आता हा जोडला गेल्यानंतर आपल्याला इथे ही रेषा अशी सरळ करून घ्यायची आहे म्हणजे आता इथे काय झालं याचे उपविभागाचे पुन्हा आपण दोन भाग केले ते म्हणजे आता हे 4 किलोमीटर म्हणजे इथे किती आलं आपलं प्रत्येक उपविभागाचं मूल्य 2 किलोमीटर प्रत्येक वेळेला लिहायची आवश्यकता नाही फक्त कडेला एकदा त्या ठिकाणी किलोमीटर लिहायचे आहे आता आपली आकृती इथपर्यंत झाली परंतु याला आपल्याला थोडस ठीक करावं लागेल फिनिशिंग करावं लागेल आता फिनिशिंग करताना मी फिनिशिंग करतो काय करायचं ही झाली आपली प्रमाण त्रुटी याला म्हणायचं साधे रेषा प्रमाण रेषा प्रमाण किंवा साधी प्रमाण त्रुटी साधी प्रमाण त्रुटी सिंपल हल स्केल या पद्धतीने हे करायचं काय अडचण असेल तर त्या ठिकाणी मला विचारा ओके या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या भागामध्ये आपण ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये साधी प्रमाणपट्टी कशी तयार करायची ते आपण शिकूया ओके आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबूया